मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देतात संत. रचना केलेली त्याच्या मागचा जो उद्देश होता कसंही करून जीवाचं लक्ष भगवंताकडे लागावं. शौनकादि ऋषींनी प्रश्न विचारला म्हणे महाराज हे व्यास महाराज कोण होते आणि त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना का बरं केली आम्हाला जरा सांगा. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना श्री सूत महाराज सांगतात ऋषींनो परब्रह्म नारायण परमात्म्याचे पुत्र आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ वशिष्ठांचे पुत्र शक्ती ऋषी आणि शक्ती ऋषींचे पुत्र आहेत पाराशर मुनी. या पाराशर जींचेच पुत्र म्हणजे भगवान श्री व्यास महाराज आहे. महर्षी व्यासांना अशी संकल्पना निर्माण झाली की आपण ग्रंथाची रचना करावी जगाचं कल्याण होईल या उद्देशाने मनामध्ये घेऊन आपल्या आईला विनंती करत आहेत. आई मला आता साधना करण्यासाठी आणि ग्रंथ निर्मिती करण्यासाठी जायचंय मला आज्ञा दे. काही केल्या आज्ञा देत नव्हती पण व्यासांनी सांगितलं काळजी करू नको तो म्हणशील त्यावेळेला मी तुला भेट देण्याकरता इथे येईल असं आश्वासन दिलं आणि थेट निघाले महर्षी व्यास. सरस्वती नदीच्या काठी त्यांनी आश्रम स्थापित केला ज्याचं नाव शम्याप्रास नावाचा आश्रम आहे. एक सुंदर असा आश्रम स्थापित केला आणि त्या ठिकाणी साधना करू लागले. करता करता व्यासांनी 17 पुराणं पहिल्यांदा लिहून तयार केली. महर्षी व्यासांनी जी ग्रंथ निर्मिती केली आपल्या सगळ्यांना ही ग्रंथ संपदा मान्य आहे. व्यासही अमोप ग्रंथ केले असं वर्णन ज्ञानोबाराय करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढं काही तत्वज्ञान आहे तर म्हणतात की संपूर्ण तत्वज्ञान व्यासोच्चिष्ट जगत्रय ज्ञानोबाराय शब्द वापरतात. हे सगळं तत्व व्यासांच्या उष्ट आहे सगळं ज्ञान व्यासांच्या उष्ट आहे. 18 पुराणं जे ती व्यासांनी लिहिलेली आहेत महाभारतासारखा श्रेष्ठ ग्रंथ जो लिहिलेला की त्याच्यामध्ये गीतेसारखं परमरत्न आहे ते सगळं व्यासांनी निर्माण केलेलं आहे. कारण भगवान परमात्म्याचे व्यास जे अवतार आहेत ना हे अवतार आहे 24 अवतारांमध्ये. 24 अवतारामध्ये व्यासांचं नाव आहे. जगत कल्याणाच्या दृष्टीने व्यासांनी घेतलेला हा अवतार आहे परमात्म्याचा. 17 पुराण लिहून काढलेले आहेत. एका श्लोकामध्ये 18 पुराणांचं वर्णन केलेलं आहे. मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम वचतुष्टयम नालिम पाग्नी पुराणानी कुष्कम गारुडे वच. 28 श्लोकांची यादी एका श्लोकामध्ये तयार केलेली आहे. प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळी श्लोक संख्या लिहिलेली आहे. सगळ्या पुराणामध्ये काही सारखे श्लोक आहेत असं नाही. श्रीमद भागवतामध्ये किती श्लोक आहेत कोणाला माहितीये? सांगा पटकन कोणाला माहितीये भागवतामध्ये श्लोकांची संख्या किती आहे? दरवर्षी कथा ऐकता तुम्ही? गर्मी व्हायला लागली का तुम्हाला? नुसतं हवा घालणं चालू आहे मगापासून. पंख्याची व्यवस्था करणार होते आणून ठेवले. अच्छा आज आणून ठेवले उद्या लावते. चला असं ते पंखे सुद्धा आवाज करणार आहे असं वाटतंय. करा काहीतरी उद्या.
भागवतामध्ये एकंदरीत 18,000 श्लोक आहे, लक्षात घ्या. ब्रह्मपुराणामध्ये 10,000 श्लोक आहे, पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत, विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक आहेत, शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. प्रत्येक पुराणामध्ये श्लोकांची संख्या ही वेगवेगळी आहे. मार्कंडे पुराणामध्ये 9,000 श्लोक आहेत. नारदांनी व्यासांना विचारलं, चिंतातुर अवस्थेमध्ये बसलेले व्यास, पराशर्य महाभाग भवत कश्चिदात्मना परितुष्यन्ति शरीरं आत्मा मानसेव. हे पराशर नंदन व्यास महाराज, अरे आपण तर ब्रह्मचिंतन केलेलं आहे आणि आपलं मुखारविंद बघितल्यानंतर तर असं वाटतंय फार आपल्या ठिकाणी चिंता निर्माण झालेली आहे. तुमचं मुखारविंद बघून तर अनेकांचं दुःख निवृत्त होतं, अनेकांची उदासीनता नष्ट होते आणि आज तुम्ही स्वतः उदास दिसताय, काय कारण आहे? महर्षी व्यासाने सांगितलं, काय करू नारद महाराज, अरे 17 पुराणं लिहून तयार आहेत, महाभारतासारखा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये गीतेसारखं रत्न आहे, पण तरी सुद्धा मनाला समाधान वाटत नाही, काय कारण असावं? नारदाने फार गोड उत्तर दिलं, महाराज माझं ऐका, 17 पुराण तर आपण निर्माण केलेलेच आहे, 18 महापुराण निर्माण करा श्रीमद भागवत, कि ज्याच्यामध्ये परमात्मा कृष्णांच्या लीलांचं वर्णन असेल, आणि जोपर्यंत तुम्ही या ग्रंथाची रचना करणार नाही तोपर्यंत तुमच्या चित्ताला कदापि समाधानच प्राप्त होणार नाही. कारण भगवान कृष्णाचं लीलांचं वर्णन करणं म्हणजे चित्ताला समाधान प्राप्त झाल्याचं एक सुख प्राप्त होत. माझा ऐका, बरं जाऊ दे, दुसरं काही काम करू नको, पण निदान देवाचं नामस्मरण तर तुला करता येईल ना. श्रीकृष्ण गोविंद या नामाचा तू जप कर. तो म्हटला, महाराज म्हणता येते की नाही ही एक शंकाच आहे. त्याला त्या नावाचा जपही करता येत नव्हता. तो म्हणला, महाराज नाही शक्य हो, मी असं करतो तुमच्याच नावाचा जप करत जाईल, मला एकनाथ चांगलं म्हणता येतं. आणि काय झालं माहितीये, नाथांच्या नामस्मरणामुळे आणि नाथांच्या पवित्र अन्नाचं भक्षण केल्यामुळं अंतकरण अतिशय शुद्ध झालेलं होत. अन्नावरती माणसाची बुद्धी अवलंबून आहे, लक्षात घ्या. जैसे खावे अन्न तैसे होय मन. मनाची जर शुद्ध करायची असेल तर अन्न शुद्ध ग्रहण करा. आहार शुद्ध सत्व शुद्धी, सत्व शुद्ध द्रुहा स्मृतीही. अन्नामुळे माणसाचं मन तयार होत. अपवित्र अन्न खाऊ नका. अन्नाचे प्रकार सांगितलेले आहेत, गीता वाचा आपण, लक्षात येईल. जरा विस्तार होईल की काय माहिती नाही, पण सांगतो. सात्विक अन्न, तामस अन्न, राजस अन्न कशाला म्हणतात? कटवमल लवना तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहार राजस श्रेष्ठ दुःख शोकमय प्रदाह. रजोगुणी आहार कशाला म्हणतात? भगवान गीतेमध्ये बोलतात, कट म्हणजे कडू, आंबट, अधिक खारट, तिखट हे खाणं ज्या माणसाला आवडते तो समजावं, रजोगुणी माणूस आहे. राजस आहार सांगितलेला आहे, आयुष सत्व बला आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रिय. सात्विक माणसाला आवडणारा आहार कोणता असतो माहितीये? आयुष्य वाढेल, सत्व गुण वाढेल, बल वाढेल, आरोग्य प्राप्त होईल असं अन्न खाणं म्हणजे याला सात्विक आहार म्हटलेलं आहे. यात यामम गतर संपूती परिषितं चयत उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रेम. शिळ अन्न खाणं, रस नसलेलं अन्न खाणं,
असर अन्न जर भक्षण करीत असाल तर हा जो आहार आहे हा कोणता आहे? तमोगुणी आहे. माणसाने सात्विक आहाराचं सेवन करावं, अन्नावरती बुद्धी अवलंबून आहे. आणि जेवणही करताना बसताना व्यवस्थित आसनावरती बसून भोजन करावं. डोंगरे महाराज सांगायचे, देवापासून माणसं उभ्यानं खायला लागलेत तेव्हापासूनच माणसांच्या या जीवनावरती संकट येऊ लागलेले. माणसाची वृत्ती बदललेली आहे. अरे काही दिवसानं काय बुटात घेऊन खातील देवजाने? पायामध्ये बुट तसेच राहतात, तसेच उभ्यानं खातात बिचारे. उभ्यानं कोण अन्न खात? गुरं ढोरं जनावर खातात ना. मग आता माणसाला जर गुरांची ढोरांची उपमा दिली तर हा गुरा ढोरांचा अपमान आहे. आता एक सिस्टम चालू झालेला आहे जिकडे तिकडे बफे सिस्टम. त्यांना विचारावं हे का म्हणे महाराज वाढायलाच कोणी राहत नाही. सगळ्या गोष्टीला माणसाला करोडो रुपये खर्च करता येतात. मी म्हणतो पाच पंचवीस लोक जर वाढायला ठेवले तर काय खूप खर्च होतो का? व्यवस्थित पंक्ती बसून भोजन केलं जावं. आणि आजकाल तर लोक एकादशीच्या दिवशी आणि लग्न काढायला लागलेत. काय पाहिजे? अरे आपण ब्राह्मण आहोत, जगाला आपल्याकडून काहीतरी प्राप्त व्हावं. ज्यांना भूदेव म्हटलेलं आहे ते जर अशी कृती करायला लागले, लोकांनी कुणाचा आदर्श घ्यावा? एकादशीला अन्न भक्षण करू नये. मी त्याचं महत्व सांगेल केव्हा तरी वेळ आला तर. एकादशीच्या दिवशी लग्न ठेवतात लोक, हा दोष आहे. एकादशीला स्वतः तर अन्न खाऊ नये, पण येणारा पाहुणा त्याला सुद्धा घरात मध्ये अन्न शिजवून त्याला वाढू नये. डोंगरे महाराजांनी लिहिलेलं आहे भागवतामध्ये. हा आता स्वतःच एकादशी करत नाही तर पाहुण्याला काय विचाराने एकादशी करायला लावतील? पवित्र अन्न भक्षण करायला पाहिजे. आजकाल तर आमच्यासारख्या महाराज लोकांना कुठेही खाण्याची वेळ येते, कुठेही खावं लागतं. वाईट दिवस आहे, काय करता? पण ते दोष निवृत्त करण्यासाठी आम्हाला नामसाधना कायम ठेवावी लागते. हा अन्न शिजवताना सुद्धा मनामध्ये सात्विक भाव असायला पाहिजे. आजकाल चपला घालून स्वयंपाक करण्याची पद्धत पडलेली आहे. पायाला माती सुद्धा लागू देत नाही बिचाऱ्या. घरामध्ये टाईल्स लावलेले राहते आणि टाईल्स लावणं म्हणजे एक प्रकारचं मरण मागणं आहे देवाला. आमच्या संबंधातला एक माणूस होता, अक्षरशः टाईल्सवर पाणी सांडलं आणि घसरून पडला बिचारा. गोइंग टू यमपुरी, डायरेक्ट वरतीच गेलं ते गचकलं. हा पवित्र अन्न सेवन करायला पाहिजे. जेवण्याची जेवण करण्याची पद्धत याला सुद्धा शास्त्र, याला काही नियम आहे. आणि हा नियम केवळ माणसालाच देवाने लावून दिला, जनावरांच्या जीवनात हा नियम नाहीये. ज्ञानम नराणाम अधिको विशेषो असं म्हटलेलं आहे. या मनुष्य देहामध्येच भगवंतानी ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. इतर देहामध्ये ज्ञान जीवाला प्राप्त होत नाही. आपण माणसं आहोत, माणसासारखी कृती किंवा कृत्य आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. ज्ञान नाही कुठे. म्हणून जे नियम आहेत ते भगवंतांनी केवळ मानव देहासाठीच निर्माण केलेले आहेत. एका गावामध्ये गेलो होतो कीर्तनासाठी. रात्रीच कीर्तन झालं, मुक्काम केला. आणि ज्याच्याकडे माझं मुक्काम होत, सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली, कपडे घातले, आता जाण्याची तयारी करावी. त्या घरमालकाला सांगितलं, म्हटलं बघा आता मला जायला पाहिजे, उशीर होतोय, दुपारी काल्याचं कीर्तन आहे, मला जाऊ द्या, आता आज्ञा द्या, येतो. ते म्हणा लागले, महाराज असेच जाता का? काही खाऊन जाना. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला उठवलं. ती उठली किती वाजता? सकाळी 8:30 वाजता उठवलं. उठली तिने, विचारलं का हो काय म्हणणे? म्हटले महाराज चालले, जरा त्यांना नाश्त्याची व्यवस्था करून दे. बिचारीने दातही घासले नव्हते हो. जशी उठली थेट स्वयंपाक घरात गेली.
गरम गरम पिवळे पिवळे पोहे केले माझ्या पुढे आणले, घ्या महाराज। अरे आंघोळ तर कर। अपवित्र अवस्थेमध्ये स्वयंपाक केला जातो, त्याचा परिणाम अंतकरणावरती होतो, लक्षात घ्या। घरामध्ये पावित्र्य पाळा। दैवी संपत्तीचं वर्णन करताना भगवंताने गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये धर्माचं एक लक्षण सांगितलेलं आहे, शौच म्हणजे शुद्धता। आपल्याला वाटत असेल की आपल्या घरी लक्ष्मीनी नांदावं, जिथं पवित्रता आहे तिथंही लक्ष्मी नांदत असते। घरामध्ये पावित्र्य पाळा। आणि सगळं जे ज्ञान आहे ते भागवत कथा आपल्याला शिकवते। आणि जीवनामध्ये काय शिकायचं हेच तर आपल्याला कथेतून शिकायचं आहे। भागवत म्हणजे धर्म आहे, धर्माचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भागवत आहे। धर्म सोडून जर जीवन जगाल तर भगवंताला हे मान्य नाहीये। धर्म म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच भागवत आहे। या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रवचनातून ऐकायच्या आहे, शिकायच्या आहेत, त्या कृतीमध्ये आणायच्या आहे। नाथांच्या घरचं पवित्र अन्न तो सेवन करीत होता। बरेच दिवस झाले अंतकरण शुद्ध झालं, आता एकनाथ महाराजांना मृत्यूलोक सोडण्याची वेळ आलेली आहे। वैकुंठ श्रीरंग बोलवितो, भगवंताच्या घरचं बोलवणं नाथांच्या ठिकाणी आलं। नाथांनी गावातला लोकांचा निरोप घेतला आणि लोकांना सांगितलं, म्हटलं बघा आता मला जायला पाहिजे, माझा परमात्मा मला वैकुंठामध्ये बोलवतोय। नाथांचा काळ ज्यावेळा जवळ आला सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं होतं। काही लोकांनी विचारलं, बाबा अरे तुम्ही तर जाण्याची इच्छा करता, पण तुम्हाला माहितीये तुम्ही तर एकनाथी भागवत लिहायला घेतलेलं आहे, 6 कांड पूर्ण झाले, 7वा लिहायला बसलेत पण अजून पूर्ण झालेलं नाहीये, हे रामायण कोण पूर्ण करणार? नाथांनी सांगितलं, अरे एवढी कशाला काळजी करता, हा गावबा आहे ना तो पूर्ण करेल। लोकांना आश्चर्य वाटलं, महाराज असं काय वेड्यासारखं बोलता? अरे हा गावबा ना, याला बोलण्याची चव ना वागण्याची चव, खाण्यापिण्याशिवाय दुसरं काही कळत नाही, आणि हा काय ग्रंथ पूर्ण करेल? नाथांनी सांगितलं, काळजी करू नका, तोच ग्रंथ पूर्ण करेल। नाथांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, नाथांची कृपा झाली। आणि काय झालं, एकनाथी रामायण, नाथ महाराजांनी जो रामायण नावाचा ग्रंथ आहे, उर्वरित राहिलेला जो भाग होता तो त्याने पूर्ण लिहून काढलेला। संत ज्यावेळा कृपा करतात त्यावेळा जीवाला काही मिळवण्याचं शिल्लक राहत नाही। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। ज्यावेळा जीवावर संतांची कृपा होते, देवाची कृपा होते, मुका माणूस सुद्धा बोलायला प्रारंभ करतो। मुकाम करोती वाचालम, लंगडा माणूस सुद्धा पर्वत उल्लंघून जाऊ शकतो, हे सामर्थ्य संतांच्या देवाच्या कृपेमध्ये। फक्त पात्रता जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे। ज्ञानवरांची कृपा एका रेड्यावरती झाली, माहितीये निर्बुद्ध प्राणी रेडा वेद घोकू लागला। प्रसंग माहिती असेल, ऐका काय झालं। एकनाथ आपले ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं होतं, कारण संन्यास धर्म स्वीकारून पुन्हा गृहस्थी धर्मामध्ये प्रवेश केला होता। त्यांना 4 पुत्रांची प्राप्ती झाली होती। तिथल्या कर्मठ ब्राह्मणांनी सांगितलं, म्हटलं हे बघा तुम्ही धर्मबाह्य कृत्य केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये राहू नका, इथून निघून जा, तुम्हाला एकच शिक्षा आहे देहांत प्रायश्चित्त। ब्राह्मणांची आज्ञा शिरसा वंदे मानायची म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णी थेट गेले प्रयाग क्षेत्रामध्ये, आणि त्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगमामध्ये आपला देह संपवला। सकाळी ज्यावेळा उठून बघता चारही भावंड आई वडील दिसत नव्हते, आणि मग मात्र लक्षात आलं, अरे
आपल्या आई वडिलांना तर देहांत प्रायश्चित्याची शिक्षा ठोसावली होती. नक्कीच ते आपल्या देहाचं बरे वाईट करण्यासाठी कुठंतरी निघून गेले असावे. चारही भावांना ज्यावेळा हे गोष्ट माहिती झाली तर पोरके झाले होते चारही पुत्र. निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान मुक्ताबाई चारही भावांना अतिशय भरून आलं. दादा, या कर्मड ब्राह्मणांनी वगैरे आपल्या आई आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोसावली. गेले घर सोडून चारही मुलाता पोरके झालेले होते. आई वडिलांचा आश्रय त्यांना राहिलेला नव्हता. आता आई वडिलांशिवाय लहान वय आणि कसं जीवन व्यतीत करावं. संन्याशाची मुलं आहे हे जाणून तिथली जी कर्मठ ब्राह्मण मंडळी होती ती त्यांची फेटाळणी करू लागले. एखाद्या वेळा भिक्षाटन करण्यासाठी गेले की त्यावेळा बाकी त्यांना भिक्षा मिळू देत नव्हते. कदाचित कोणी जर झोळीमध्ये भिक्षा वाढली तर ती माती मोल केल्या जात होती. आता नमस्काराला नमस्कार माणसं करतात की ज्यावेळा चमत्कार दाखवला जाईल. एकदा ज्ञानोबाराई गेले आणि तिथल्या आळंदीतल्या काही ब्राह्मण लोक, मग त्या रेड्याच्या तोंडून तू वेद बोलून दाखवशील का? ज्ञानोबाराई म्हटले, तुमची जर कृपा झाली तर बोलवायला काय हरकत आहे, पण आता सांगा कोणता वेद बोलवायचा. कारण वेदामध्ये सुद्धा चार प्रकार आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, म्हणजे असं कर, ऋग्वेद बोलून दाखव. कारण उच्चार करण्यासाठी अतिशय क्लिष्ट अतिशय कठीण वेद जर कोणता असेल तर ऋग्वेद आहे. बोलून दाखवशील? म्हटलं, तुमची कृपा झाली तर काय हरकत आहे बोलवायला, चल बोलून दाखव. ज्ञानोबा त्या रेड्याच्या जवळ गेले आणि आपला हात त्या रेड्याच्या मस्तिष्कावरती ठेवला. रेड्याला सांगितलं, बाबा रेड्या बोल, चैतन्याच्या दृष्टीने जर बघितलं तर तुझा आत्मा आणि माझा एकच आहे बाबा, वेद बोल. आणि मतिमंद असणारा प्राणी रेडा अक्षरशः वेद भोकू लागला. पण उच्चार पण इतका शुद्ध करत होता की तो उच्चार बघून बाकीचे जे त्या ठिकाणी ब्राह्मण होते त्यांनी आपल्या वह्यांमध्ये जे काही रुची लिहिलेले होते ते त्यांनी शुद्ध करून लिहिले. आणि मग कुठं ज्ञानोबाऱ्यांचा उदो उदो होऊ लागलेला, ज्ञानोबाऱ्यांचं अस्तित्व जगाला कळू लागलेलं. ज्ञानोबाऱ्यांच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य होतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्ञानोबाऱ्यांच्या ठिकाणी होती. पण प्रसंग पडल्यानंतरच ज्ञानोबाऱ्यांनी चमत्कार दाखवला. आता सारखं थोडंच आहे, समोसा खा बरं होऊन जाईल, हिरवी मिरची खा, लाल खात असेल तर हिरवी खा, तिखट लागल ना काय भानगडीत पडतं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, साधू संतांचं दर्शन जीवनात दुर्लभ आहे. आणि ही गोष्ट आपल्या जीवनात लक्षात ठेवा. एखाद्या वेळा जीवनात देवाचा अपमान झाला तर चालेल, पण संतांचा अपमान जीवनात कधी होता कामा नये. परमात्मा स्वतःच झालेला अपमान जीवनात सहन करेल, पण संतांचा अपमान परमात्मा कधी सहन करत नाही. कारण आत्मज्ञाने चोखडी, संत हे माझीच रूपडे भगवान बोलतात. संतांच्या कृपेला जीव पात्र झाला पाहिजे हा विषय आपल्या लक्षात घेत जा थोडस.
कुठेतरी भटकलो म्हणजे जागेवर यायला थोडासा ताण पडतो. महर्षी नारदाने सांगितलं व्यास महाराज, अरे आपल्यावर तर संतांची कृपा आहे, मग श्रीमद भागवत ग्रंथाची रचना का करीत नाही? दुसऱ्या तिसऱ्याचं उदाहरण जाऊ द्या, मी माझं उदाहरण सांगतो. पूर्वजन्मामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो. संतांची कृपा जीवनामध्ये किती कारणीभूत ठरते याच्याकरता मूर्तिमंत उदाहरण दिलं नारदाने स्वतःच. अहं पुरातीत भवे भवं मुने दास्यास्तु कश्चाश्य न वेद वेदिना निरूपितो बालक एव योगिना शुश्रूषणे प्रावृषिणे वीक्षता. अहं पुरातीत भवे भवं मुने, पूर्वजन्मामध्ये एका दासीचा पुत्र होतो. अनेकदा काही संत महात्मे आमच्या गावामध्ये आलेले होते चातुर्मास करण्यासाठी. माझ्या आईला आनंद झाला की मला माझा जन्म झाला, पण दुःख होतं की पती मेल्याचं. पतीचं मरण आणि माझा जन्म, सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी एकाच वेळेला नांदू लागल्या. काही दिवस गेले, मी थोडा मोठा झालो तेवढा माझ्या आईनं पूर्वजन्मामध्ये माझं नाव रामदास असं ठेवलं होतं. एकदा चातुर्मासाकरता काही संत त्या ठिकाणी आलेले होते. त्या संतांच्या सानिध्यामध्ये मी राहायचो, त्यांचं प्रवचन मी ऐकायचो आणि संत सेवा करण्यामध्ये मला अतिशय प्रेम वाटू लागलं, जिज्ञासा वाटू लागली. संत महात्मे ज्यावेळेला भोजन करायचे तर त्यांच्या ताटामध्ये असणारं जे शीत राहायचे ते मी स्वतः खायचो. संत जेवढा प्रवचन करण्यासाठी बसायचे तर मी त्या ठिकाणी प्रवचन श्रवण करत होतो. संतांच्या सानिध्यामध्ये अंतःकरण शुद्ध होऊ लागलेलं होतं. संसारिक स्वप्ने संसाराविषयी अनासक्त वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होत होती. संतांच्या सानिध्यामध्ये सुख प्राप्त होत होतं. बरेच दिवस झाल्यानंतर संत महात्मे चातुर्मास संपवून ज्यावेळा जाण्याकरता निघाले, मीही त्यांच्या मागे लागलो. पण माझ्या आईनी थांबवलं, थांब, संतांना सांगितलं, बघा महाराज, म्हातारपणाची एकुलते एक काठी म्हणजे माझा पुत्र आहे, त्याला सोबत नेऊ नका. पण मी हट्ट करू लागलो, नाही, मी संतांच्या सानिध्यामध्ये जाणार. त्या संत महात्म्याने समजवण्याचा प्रयत्न केला, बा रामदास ऐक, अरण मातृदैवतम परम, आईसारखं परम श्रेष्ठ दैवत या जगामध्ये दुसरं कोणतं नाही. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, नानोदकम समम दानम न तिथिर द्वादशी समाहा न गायत्र्या अपरो मंत्राच न मातृदैवतम परम. अन्न उदकासारखं परम श्रेष्ठ दान जगामध्ये दुसरं नाही. आपल्या दारामध्ये कोणी जरी आला तर त्याला अन्न पाणी दिल्या वाचून घराच्या बाहेर कधी जाऊ देत जाऊ नका. अतिथी हा देवभव म्हटलेला आहे. अन्न उदकासारखं श्रेष्ठ दान या जगामध्ये नाहीये. एका ठिकाणी तर शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे, वस्त्रदानात फलम राज्यम, वस्त्रदान केल्याने माणसाला राज्य प्राप्त होतं, श्रीमंती प्राप्त होते. पादुकाभ्यांच वाहनम, चप्पल पादुका दान केल्यानंतर म्हणतात की वाहन मिळत असतं, फोर व्हीलर टू व्हीलर पुढच्या जन्मात. पुढच्या जन्मात तुम्हाला जर पाहिजे की वाटत असेल आपल्याला फोर व्हीलर मध्ये बसायला भेटावं, काही काही लोकांना वाटतं, काही लोकांचं स्वप्न राहतं एक तरी त्या विमानात बसावं, असं जर वाटत असेल तर म्हणतात की चप्पल दान करावी. पादुका भ्यांच भगवान शुकदेव, यालाच आपण भागवत सांगावं. कारण इतकी विरक्ती होती की भगवंताच्या मायेचा असर आपल्या अंतःकरणावरती होऊ दिला नाही. 12 वर्ष आईच्या उदरात वास्तव्य केलं. किती विरक्त महात्मे आहेत भगवान शुकदेव. आणि माहितीये, भगवान शुकदेव हे प्रत्यक्ष परमात्मा महादेवाचे अवतार आहेत, भगवान शंकराचे अवतार आहेत. ठीक आहे, आपण शुकदेवालाच भागवत ऐकवावं हा संकल्प केला,
पण विचार करतात की भागवत सांगायचं कसं काय, तो तर निर्गुण परमात्म्याच्या समाधीमध्ये लीन झालेला आहे. काय करावं? शिष्याला जवळ बोलवलं आणि शिष्याला सांगितलं, म्हटले जा रे, ज्या ठिकाणी माझा पुत्र शुकदेव समाधी लावून बसलेला आहे त्या ठिकाणी जाऊन मी जो मंत्र देतो या मंत्राचा त्याच्या पुढे जाऊन जप कर. त्या मंत्रामध्ये काय होतं माहितीये? भगवान कृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन केलं होतं भगवान शुक आपल्या व्यासांनी. देवाच्या सौंदर्याचं जर वर्णन केलं तर नक्की त्याची समाधी उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. त्या बाल शिष्याला सांगितलं, एक श्लोक देतो, हा श्लोक जाऊन म्हण, ज्या ठिकाणी माझा पुत्र शुकदेव गुहेमध्ये बसलेला आहे त्या ठिकाणी म्हटल्याबरोबर त्याची समाधी नक्की उत्थान होईल आणि तो या ठिकाणी येईल आणि मग त्याला आपण भागवत कथा सांगू. बाल शिष्याला ज्यावेळा तो श्लोक म्हणून दाखवला त्याने तो पाठ केला, ज्या ठिकाणी भगवान शुकदेव समाधी लावून बसलेले त्या ठिकाणी जाऊन हा म्हणू लागला. फार गोड श्लोक आहे. वरहा पेडवो नटवर वपुः कर्णयो कर्णीकारं बिभ्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीञ्च मालम् रन्ध्रार्वेणोरधर सुधया पुरयङ्गो रुन्दैः रुन्दारण्यं शपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. त्या श्लोकामध्ये परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन होतं. बघा त्या परमात्म्याकडे की ज्याने आपल्या कानामध्ये कुंडल धारण केलेले आहे, हातामध्ये वेणू आहे, कमरेला पिवळा पितांबर वेष्टन केलेला आहे, मोराचा मुकुट डोक्यावरती धारण केलेला आणि वेणूचा नाद करीत जो भगवान कृष्ण परमात्मा वृंदावनाच्या गल्लीतून निघून जाऊ लागलेला. देवाच्या सौंदर्याचं वर्णन त्या श्लोकामधून ऐकलं आणि समाधी लागलेले शुकदेव त्यांची समाधी उत्थान झाली. शिष्यांना सांगितलं, म्हणले बघा पुढे ऐकवा, पुढे सांगा. शिष्याने सांगितलं, म्हणले महाराज तुमच्या वडिलांनी आम्हाला एकच श्लोक पाठ करण्यासाठी सांगितला आणि तो तुमच्या पुढे म्हणून दाखवला, पुढे तर आम्हाला येत नाही. असं म्हटल्यानंतर पुन्हा शुकदेवांची समाधी लागली. ते बाल शिष्य परत येतात. परत आल्यानंतर व्यासाने विचारलं, कार्य काय झालं? म्हणे महाराज श्लोक तर म्हणवला होता, मग समाधी उत्थान झाली, पुढे ऐकवा असं सांगितलं, पुन्हा समाधीमध्ये लीन झाले. व्यासांच्या लक्षात आलं की नक्कीच परमात्म्याचं सौंदर्य तो त्याच्याकडे आकृष्ट करीत आहे. त्याने पुन्हा एक श्लोक दिला. पहिल्या श्लोकामध्ये तर भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन होतं आणि आता दुसरा जो श्लोक दिला त्या श्लोकामध्ये भगवंताच्या करुणेचं वर्णन आणि सांगितलं. त्याने तो श्लोक पाठ केला आणि पुन्हा जाऊन भगवान शुकदेवाकडे जाऊन म्हणू लागलेला, अहो बक्यं स्तनकाल कूटं जिंघासया पाययद प्रमाण काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून पाचही जणांचे मुंडके घेतले आणि हे पाचही जणांचे मुंडके घेऊन त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी आपल्या प्राणाचा एक एक श्वास मोजत बसलेला होता हा दुर्योधन. दुर्योधनाला सांगितलं, बघ तुझ्या पाचही पांडवांना मारलं की नाही. दुर्योधनाने ज्यावेळा पाचही मुख बघितले ते मुंडके बघितले आणि म्हणतात की दुर्योधन त्या ठिकाणी रडू लागला. सांगितलं, मूर्खा अरे तुला सांगितलं काय तू केलं काय? सांगितलं होतं पाच पांडवांना मारण्यासाठी पण मारलं द्रौपदीच्या पाच पुत्रांना. आणि मग त्यांनी प्रकाशामध्ये बघितलं, मंद अंधकार होता, लक्षात आलं अरे तर पांडव नाही हे तर पाच पुत्र आहेत द्रौपदीचे आणि इकडे मात्र अवस्था बदललेली आहे. पाचही मुलांचे मुंडके कापण्यात आलेले होते, धडापासून वेगळे करण्यात आले होते ही गोष्ट माहिती झाली द्रौपदीला. हजारो स्त्री पुरुष त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ही द्रौपदी कित्येक वेळा उडते आहे, रडते आहे, मूर्छित होऊन पडते. त्या ठिकाणी पाचही पांडव जमा झाले, त्यांना ही गोष्ट माहिती झालेली. ती द्रौपदी मूर्छित होऊन पडते, पुन्हा उठते, अरे काय अपराध केला होता माझ्या पुत्रांनी.
पाचही पांडवांना पाचही मुलांना मारून टाकले अदुष्ट अश्वत्थामेनी। त्यावेळा तर अर्जुनाच्या डोळ्यातून जणू काही रक्त येतं की काय असे डोळे लाल झालेले होते। अर्जुनाने सांगितलं, म्हणले द्रौपदी काळजी करू नको, तुझ्या पाचही पुत्रांना मारणारा अश्वत्थामा जिथे कुठे असेल त्याचा शिरच्छेद करील, नाहीतर काहीतरी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नको। भगवंताला सांगितलं चला, भगवंत रथामध्ये बसले, अर्जुन निघाला ज्या बाजूला तो अश्वत्थामा निघून गेलेला होता। शोध घेत घेत त्याच्या पाठीमागे पाठलाग करू लागले। अश्वत्थामाचा रथ पुढे पळतोय, भगवंताचा अर्जुनाचा रथ मागे पळतोय। भगवंताच्या रथाचा वेग अतिशय तीव्र होता, त्यामुळे काही वेळातच तो रथापर्यंत नेऊन रथ पोहोचवला। आता त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून ब्रह्मास्त्र चालवलं, अंतिम शस्त्र असतं हे ब्रह्मास्त्र। यांनी चोरून विद्या अवगत केली होती ब्रह्मास्त्राची स्वतःच्या वडिलांकडून द्रोणाचार्यांकडून। ब्रह्मास्त्र मारता येत होतं पण त्याला परत कसं घ्यावं हे माहिती नव्हतं। स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून ब्रह्मास्त्र चालवलं। अर्जुन घाबरला, देवा याने तर ब्रह्मास्त्र चालवलं काय करू? भगवंताने सांगितलं, फार भोळा आहेस बाबा, अरे लोहे का जवाब तो लोहे से ही देना पडता आहे, तुलाही ब्रह्मास्त्र चालवता येतं, चालव। तिकडून याचं ब्रह्मास्त्र इकडून याचं ब्रह्मास्त्र एकाला एक धडकलं आणि खाली येऊन पडलं। आणि मग तर भगवंताने आपला रथ त्याच्या रथाजवळ नेला, त्याचे केस पकडले, मुकुट बाजूला केला आणि आणून ठेवलं रथामध्ये, पकडून नेऊन सादर केलं द्रौपदीच्या समक्ष। द्रौपदीला सांगितलं, बघ द्रौपदी, तुझ्या पाचही पुत्रांना मारणारा अश्वत्थामा या ठिकाणी आणलेला आहे, काय पनिशमेंट द्यायची, शिक्षा द्यायची ती दे। आता एक आश्चर्य घडलं, द्रौपदीच्या मनामध्ये दया निर्माण झाली। काय आश्चर्य, एका आईचे पाच पाच मुलं एका वेळा मारले जावे आणि तिच्या मनामध्ये दया निर्माण व्हावी। याच कारण होत तिला भगवान कृष्णाचं सान्निध्य घडलेलं होतं। सांग काय शिक्षा करू द्रौपदी? एखाद्या खड्ड्यामध्ये गाडून याला मारावं, हत्तीच्या पायाखाली तोडवून मारावं, तलवारीने याचा शिरच्छेद करावा की हिंस्र पशु पक्ष्यांच्या समोर याला खाद्य म्हणून टाकावं? तू म्हणशील ती शिक्षा मी द्यायला तयार, फक्त तोंडातून शब्द काढ। पण द्रौपदी म्हणते, नाही नाही याला मारू नका। संतस्य बंधना नयन सती ब्रह्मनो नितराम गुरु। मुच्छताम मुच्छताम संस्कृत मध्ये मुंच शब्दाचा अर्थ होतो सोडणे, याला सोडून द्या, याला मारू नका। काय आश्चर्य आहे, सारखी रडते, याला मारू नका। करुणा दया अंतकरणामध्ये निर्माण झाली। अर्जुन म्हणतो, का अरे हा तर बाल हत्यार आहे, याला तर मारायला पाहिजे। द्रौपदी म्हणते, नाही माझा एका मारू नका। अरे पण का? पहिली गोष्ट तर हा ब्राह्मण पुत्र आहे आणि का ब्राह्मणाला मारणं हा तर दोष आहे, आणि दुसरी गोष्ट याच्या पित्याकडून वडिलांकडून तुम्ही धनुर्विद्या अवगत केलेली आहे द्रोणाचार्यांकडून, तुमच्या गुरुजींचा हा पुत्र आहे, ऐका नका मारू। अर्जुनाने सांगितलं, म्हटलं बघ राजनीतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नसतात द्रौपदी, तुला माहिती नाही, तुला राजनीती कळत नाही। द्रौपदीने सांगितलं, मान्य की तुम्ही याला माराल, पण याला मारून जर कदाचित माझे पाच पुत्र जिवंत होत असेल तर अवश्य मारा, पण मला माहिती आहे की माझे पाच पुत्र जिवंत होणं शक्य नाही, मग मारता कशाला, ऐका माझं नका मारू। पाचचे पाचही पांडव भ्रमात पडलेले। अर्जुनाला प्रश्न निर्माण झाला, अरे काय करावं, मारावं की न मारावं? एक तर हा दंडाचा अधिकारी आहे, द्रौपदी म्हणते याला मारू नका। मोठ्या भावाला विचारलं धर्मदादाला, दादा तुम्ही सांगा काय करू? धर्माने सांगितलं, बघ अर्जुन धर्मनीती ज्याप्रमाणे सांगत असेल तसा न्याय आपण करायला पाहिजे, धर्म जाणणारे होते धर्मराज। भीमाला विचारलं, भीमदादा काय करू सांगा? भीमाने सांगितलं, बघ अर्जुना तू जर सोडशील तर मी मारल्याशिवाय राहणार नाही, माझं ठरलेलं आहे।
नकुल सहदेवांना विचारलं, सांगा काय करावं. नकुल सहदेवाने सांगितलं, नाही हा दंडाचा अधिकारी आहे, हा दंडाचा अधिकारी, याला मारायलाच पाहिजे. आता अर्जुनाच्या पुढे जटिल प्रश्न निर्माण झाला. एकीकडे द्रौपदी म्हणते याला मारू नका, आणि एकीकडे पाच पांडव म्हणतात की याला मारल्याशिवाय राहू नका. कधी कधी आपल्या पुढे सुद्धा हा पेच प्रसंग निर्माण होतो. हे करावं की ते करावं, हे केल्यानं बरं होईल की ते केल्यानं बरं होईल. काय झालं, एका दारोड्यानं बाजारातून मांस आणलं, बायकोला सांगितलंय बघ हे मांस आणलेलं आहे, शिजव, याची भाजी कर आणि मला जेवायला वाढ. असं म्हणून त्याने ते मांसाची जी पिशवी होती ती पत्नीकडे सोपवली आणि बजावून सांगितलं, जर तू याची भाजी केली नाही तर मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही, तुझी भाजी मी करेल. आता पतीच्या धाकाने बिचारी भाजी करण्यासाठी तयारी करू लागली. बाहेरच्या खोलीमध्ये ती पिशवी मांसाची आणून ठेवलेली होती. कांदे काप, टमाटे काप, काय काय टाकावं लागतं माहितीये तुम्हाला, त्यांनाच विचारत जा. सगळी तयारी चालू आहे आणि पिशवी बाहेर ठेवली होती कर्मधर्म असं. कुत्रा आला ती पिशवीची, पिशवी मांसाची नेऊन पडवली. एकतर हा तापलेला क्रोधी दारू पिऊन आलेला. आता इनी विचार केला, हे भगवान, अरे पिशवी तर त्या कुत्र्यानं नेली आणि आता जर मांस शिजवून याला खाऊ घातलं नाही तर कसं, माझं मांस शिजवल्याशिवाय राहणार नाही. आता हे काय करावं विचार करू लागली. तेवढ्यात एक छोटस कुत्र तिला दिसलं आणि तिची ट्यूब लागली. विचार करते यांना फक्त मांसच पाहिजे ना, ते मग कशाचं असो, हे काही ओळखायला येतं का. आणलं कुत्र्याचं पिल्लू, कापलं, त्याची भाजी केली आणि वाहडलं याला, बसा जेवायला, बसलं. पण आतापर्यंत घडलेला सगळा क्रम त्या घरातल्या एका लहान मुलाने पाहिलेला होता. त्याने विचार केला, सांगावं की न सांगावं. हा, आपल्या बापाला जर सांगू गेलो की आपल्या आईनं कुत्र्याची भाजी केली तर बाप कुत्र्याला मारतो, आपल्या आईला मारतो, आणि न सांगावं तर बाप कुत्र खातो. काय करावं, त्या मुलाला जसा प्रश्न निर्माण झाला तोच प्रश्न निर्माण झाला अर्जुनाच्या पुढे. इथे येऊन टेकलो आपण, आता ऐका, मारावं की ना. आता अर्जुनासाठी अंतिम निर्णय होता भगवान कृष्णाचा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. तुकोबाराय बोलतात, उगच बोलत नाही. देवा तू न्याय करणारा, न्याय देत आहे, सांग काय करू. भगवंतांनी फार सुंदर जजमेंट दिलं. देव म्हणा लागले, अर्जुना एक काम कर, ब्रह्म बंधूर न हंतव्य आतताई वधारहन मयेवो भयमाम नातं परिपाहिनु शासनम. माझी गोष्ट आहे, पहिली गोष्ट तर हा ब्राह्मण पुत्र आहे म्हणून याला मारायला नको, आणि दुसरी गोष्ट हा बाल हत्यारा आहे म्हणून याला सोडायला नको. मग काय करू, आणि दोघी दोनांच्या मधला एक मार्ग तुला सांगतो. याची अर्धी दाढी अर्धी मिशी काढून टाकायची, ब्रह्मतेजाचा मणी याच्या मस्तिष्कामध्ये तो हिसकावून घ्यायचा आणि भर सभेत याला लात मारून ढकलून द्यायचं. अर्जुनाने तसंच केलं. ब्रह्मतेजाचा मणी हिसकावून घेतला, भर सभेतून लात मारली, ढकलून दिलं. अश्वत्थामा विचार करतो, अरे भर सभेत माझा अपमान केला एवढ्या लोकांपुढं, माझी अर्धी दाढी मिशी काढून घेतली आणि लात मारून ढकलून दिलं. पांडवांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, पांडवांच्या मध्ये पाणी पाजणार कोणी वंश सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा मनामध्ये संकल्प केला. पण विचार करतो, अरे पांडवांच्या वंशामध्ये कोण आहे की, कोणीच तर नाही, पांडव ती मरणारच आहे. पण लक्षात आलं की अर्जुनाची पत्नी उत्तरा
अर्जुनाची पत्नी सुभद्रा, तिचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी असणारी ही उत्तरा. मी तर असं ऐकलंय की ही उत्तरा गर्भवती आहे. चला आपण तिच्या उदरामध्ये असणारा जो बालक त्यालाच मारून टाकू, म्हणजे पांडवांचा वंश खलास. पाणी पाजणारं कोणी राहणार नाही पांडवांमध्ये. मनामध्ये हा विकल्प निर्माण झाला आणि बसल्या ठिकाणी ब्रह्मास्त्र चालवलं. याला ईर्ष्या म्हणतात. ब्रह्मास्त्र चालवून आणि ज्यावेळेला ते उत्तरेकडे येऊ लागलं तर भगवंताचा धावा करू लागली. भगवंतानी सांगितलं, काळजी करू नको, मी तुझ्या बाळाचं रक्षण करेल. भगवंतानी सुदर्शन चक्र घेतलं, सूक्ष्म रूप धारण करून गर्भाचं रक्षण केलं. सूत महाराजांनी विचारलं, काय ऋषींनो कसं वाटलं? म्हणे महाराज, आश्चर्य अजिबात नाही. का ऋषींनो? अरे आश्चर्य याच्यात नाही की भगवंतानी त्या बाळाचं रक्षण केलं, आश्चर्य तर या गोष्टीमध्ये आहे, ज्या बाळाने जन्मच अजून घेतला नाही की गर्भामध्येच परमात्म्याचं दर्शन घेतलं, तो बालक किती भाग्यवान असेल. आणि हा जो गर्भ आहे, ज्या बाळाचं रक्षण केलं, तोच राजा परीक्षित भागवताचा मुख्य स्रोत आहे. त्या बाळाचं गर्भामध्ये रक्षण केल्यानंतर कुंती माता भगवंताची स्तुती गाते. हे बा, हे केशव, तुम्ही आमच्या पांडवांचं रक्षण केलं. कोणत्या शब्दामध्ये मी तुमच्या महिमेचं वर्णन बल प्राप्त होत. चारही पाचही पांडवांनी भीष्माचार्यांना वंदन केलं. महान भगवत भक्त आहे पितामह भीष्माचार्य. कौरव पांडवांच्या मोठे मध्ये त्यांना मोठं स्थान होतं, अधिकार होता. कुलगुरु होतेत ना भीष्माचार्य, आजन्म ब्रह्मचारी होते. पाचही पांडव उपस्थित आहे आणि मग मात्र भगवंतांनी विनंती केली, पितामह तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही आपल्या जीवनामध्ये फार दुःख भोगलेलं आहे. बघा, तुम्हाला भेटण्यासाठी कोणाला पाचही पांडव आलेले आहेत. द्रौपदी आलेले, सुभद्रा आलेले, यांना काहीतरी मार्गदर्शन करा. हजारो बाण पितामह भीष्माचार्यांच्या अंगाला लागलेले आहे. एकाएका बाणाच्या ठिकाणावरून हजारो इंगळ्या इंचू विंचू चावल्याचं दुःख जाणवते. भीष्माचार्याने सांगितलं, वारे मुरलीधर, दुसऱ्याला मान देणं शिकावं तर तुझ्यापासून. सगळं काही जाणणारा तू आहे आणि उपदेश करण्यासाठी मला सांगण्यासाठी इथं आणलंय त्यांना. भगवंतांनी सांगितलं, बघा पितामह, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप सुख दुःख सहन केलेले आहे, चढाव उतार सहन केलेले आहे. माझी विनंती ऐका, यांना काहीतरी मार्गदर्शन करा. बाणाच्या शय्येवरती पडलेले पितामह भीष्माचार्य पाचही पांडवांना सुंदर उपदेश करतात. फार गोड आणि विस्तृत विषय आहे, वेळेच्या अभावी मी तुला स्पर्श करून सांगतोय. भीष्माचार्य म्हणायला लागले, बघा पुत्रांनो, तुम्ही पाचही पांडव राज्यकर्ते झालेले आहात. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये ज्यांनी वाईट केलं त्या कौरवांचं वाईट झालं, आता तुम्ही राज्यकर्ते झाले. हस्तिनापुराचं राज्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सर्वच सर्व गृहस्थी आहात आणि गृहस्थी माणसाचं कर्तव्य आहे. आपण जेवढं काही धन आपल्या जीवनामध्ये मिळवतो त्यापैकी 10% रक्कम परमार्थात खर्च करायला पाहिजे, हे शास्त्र शिकवतं. आणि हा उपदेश केवळ पांडवांनाच केला असं नाही, हा उपदेश आपल्यासाठी सुद्धा गरजेचा आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जे काही धन रक्कम मिळवतो त्याचा 10वा भाग जो असतो हा परमार्थामध्ये खर्च करा. तुम्हाला जर वाटतं की आपल्यावरती संकट निर्माण होऊ नये, धनाची शुद्धी व्हावी, हस्तो पवित्र यदि दान पुण्य, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्र यदि नाम घोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा, हाताची शोभा किंवा हात पवित्र होतात दान दिल्याने. ते म्हणतात की हातामध्ये मोठमोठे सोन्याचे कंकण घातले म्हणजे हात पवित्र होतात, हे चुकीचं आहे. हाताची शोभा दान देण्यामध्ये. आपण सर्वच सर्व राज्यकर्ते झाले आहात, आपण गृहस्थी आहात, हे गोष्ट लक्षात ठेवा की 10% रक्कम परमार्थामध्ये खर्च करा. आणि दुसरी गोष्ट, प्रारब्धावरती केवळ अवलंबून राहू नका. माणसाच्या जीवनामध्ये कर्म ही महत्वाचं आहे आणि प्रारब्धावर विश्वास ठेवणंही महत्वाचं आहे.
कारण समाजामध्ये केवळ काही कर्तृत्ववादी माणसं आहे आणि काही म्हणजे ज्याला प्रयत्नवादी म्हणतो चिंता नाही नाही लोगो की लाज, खाने को मिले मिष्ठान और लोग कहे महाराज। गुरुजी बरोबर आहे ना, महाराज व्हायचं म्हटल्यानंतर टेन्शन नसतं, घरदार घरचे घर पाहत बसतात, खाने को मिले मिष्ठान चमचमीत खायला मिळतं। हा म्हणला बरं आहे, हा धंदा करण्यात काही फायदा आहे, इथं फक्त एकच आहे, रेटून बोलावं लागतं, आणि ज्याला रेटून बोलता आलं का त्याला हरिपाठ पाठ आहे का हे कोणी पाहत नाही। असे किती भागवतकार तुम्हाला दाखवू, खर्रा खाऊन गुटखा खाऊन व्यासपीठावर बसताना मी पाहिलेले आहे, ज्यांना हरिपाठ सुद्धा माहिती नाही, काकडा काय हे माहिती नाही, ते कथाकार होऊन व्यासपीठावरती लोकांना उपदेश करतात। ज्याचं जीवन शुद्ध नाही तो दुसऱ्याच्या जीवनात काय प्रकाश पाडू शकेल, अधिकार जीवनात प्राप्त केल्याशिवाय व्यासपीठावर बसू नये। मी अहंकारानं बोलत नाही, पण आपल्या ठिकाणी कमीत कमी या गोष्टीचं भान असावं की आपण जगाला उपदेश करतोय, आपल्या ठिकाणी या गोष्टी आहेत का। आणि खरं सांगू, या गोष्टी आमच्या जीवनात अंतर्भूत नाहीत त्या आम्ही जगापुढे मांडतच नाही। याने विचार केला, बरे महात्मा व्हायचं, कुंभमेळा चालू होता प्रयागला गेला, त्या ठिकाणी गेला, सर्व साधू संत एकत्रित आलेले होते, तिथं राहिला 6 महिने, 6 महिन्यात त्यांना 60 लाख रुपये दक्षिणा मिळवली, 60 लाख रुपये। आता विचार केला की हे पैसे घ्यायचे, घरी जायचं, बायकापुराची मजा होणार, गाडी घ्यायची, बंगला मांडायचा, काठोड घेतलं, निघाला पायी पायी गावाकडे, 4 चोर आडवे झाले, पकडलं, चाकू दाखवला, चल निकाल माल कुठे। हा म्हटला, अरे बाबा साधू आहे, संन्याशी आहे, महात्मा आहे, महात्म्याकडे काय असतं का, साधूकडे काय असतं, झडती घ्यायची, झडती घेतली, 60 लाख रुपये निघाले। पहिली गोष्ट तर अशी की पैसे असून खोटं बोललाय याचा एकपट राग आला चोरांना, आणि साधू असून खोटं बोललाय याचा दुप्पट राग आला, जे हानला म्हणता, कपडे बिपडे काढले, उघडा बम केला आणि दिला झाडाला टांगून, रात्रभर झाडाला टांगून राहिला। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला सकाळी सकाळी लोक येणारे जाणारे पाहायचे, एकाला दया आली, त्यांना खालच सोडलं, पाणी बिणी पाजलं आणि त्याला विचारलं, बाबाजी ये सब कैसा हुआ, तो म्हणायचा, बाबा ये सब ऐसा हुआ, खेती की तो लांगा लुंगा, मछली पकडी तो झांगा झुंगा, साधो बना तो उपर टांगा, आता धंता कोणता करू ते तुम्हीच सांगा। व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित, माणसानी कर्म करून सोडावं, प्रारब्धावर राहू नये, कर्म करावं, फल आपल्याला आपलं प्रारब्ध देत असतं, म्हणून जीवनामध्ये कर्म आणि प्रारब्ध दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। हा उपदेश पितामह भीष्माचार्यांनी 5 पांडवांना केलेला। त्यानंतर एक महत्त्वाचा विषय सांगितला, दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशा, स्त्री धर्मान भागवत धर्मान समास व्यास योगतः। स्त्री धर्म सांगितला, मोक्ष धर्म सांगितला, दान धर्म सांगितला, राजधर्म सांगितला आणि एक अंतिम उपदेश केला, पुत्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळेचे सगळे गृहस्थी आहात, आपल्या जीवनामध्ये गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या डोळ्यासमोर अन्याय होताना कधी पाहू नका, अन्याय होताना बघणं हा डबल अन्याय आहे। हे शब्द उच्चारले आणि जवळ असणारी द्रौपदी तिला खतखन हसू आलं, द्रौपदीचं हसणं बघितलं भीष्माचार्यांना राहवलं नाही, विचारलं, द्रौपदी सांग तू का हसलेली आहे, द्रौपदी घाबरली, काही नाही महाराज सहज हसू आलं, तुला सांगावं लागेल, कारण कुलवान घराण्यातल्या स्त्रिया विनाकारण कधी हसत नसतात, दात काढत नसतात आपल्या भाषेत, आणि ज्या नेहमी हसतच राहतात त्यांना काय समजायचे ते तुम्ही समजा। आणि तसं दुःशासन मात्र माझे वस्त्र हनन करीत होता,
त्यावेळा हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं? त्या सभेमध्ये तुम्हीही बसले होते आणि तुमच्या समक्ष हजारो पुरुष हजारो स्त्रिया सभा भरलेली होती. निर्वस्त्र अवस्था करण्याचा प्रयत्न चालू होता. त्यावेळा तुम्ही प्रतिबंध केला नाही. आज तर तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगताय. हे शब्द ऐकले आणि महात्मा भीष्मांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी तुझही बरोबर आहे. तुला माहिती मी त्यावेळा प्रतिबंध का करू शकलो नाही? कारण मी अन्नच कौरवांचं खाल्लेलं होतं. आणि आपण चिंतन करून गेलो, जसं ज्याचं अन्न असतं तशी त्याची बुद्धी बनत असते. आणि त्याच कर्माचं प्रायश्चित्त द्रौपदी मी आज भोगतोय. 56 दिवस झाले मी बाणाच्या शय्येवरती पडलेलो आहे. अरे मला जर वाटलं असतं तर मी त्याच वेळेला आपला प्राणत्याग करू शकलो असतो. इच्छा मरणी होते ना पितामह भीष्माचार्य, पण मी त्यावेळेला आपला प्राणाचा त्याग केला नाही. त्या कर्माचं प्रायश्चित्त भोगा म्हणून आज 56 दिवस पर्यंत बाणाच्या शय्येवरती पडलेलो आहोत, केवळ त्याच कर्माचा भोग भोगण्यासाठी. बारीक बारीक बाण माझ्या अंगाला लागलेले आहे. कर्म क्षय करायचं होतं. कर्म भोगल्याशिवाय संपत नसतं. ते कर्म पुढच्या जन्माला कारण ठरू नये म्हणून ते कर्म मी भोगू लागलेलो आहे. पितामह भीष्माचार्यांनी द्रौपदीला समजवण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र भगवान कृष्णाला सांगितलं, म्हणे बघा आता माझ्याशी कोणी बोलू नका, मला भगवंताशी एकांतामध्ये चर्चा करायची. सर्व स्तब्ध झाले. भीष्माचार्यांनी आपले डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले आणि भगवंताला सांगितलं, बघ केशव, मला तुमच्याशी काही महत्वाची गोष्ट करायची आहे. भगवान म्हटले, सांगा ना. मला एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा विवाह मी तुमच्याशी लावू इच्छितो. बाकीच्यांना आश्चर्य वाटू लागलं, अरे हे तर अजन्मा ब्रह्मचारी होते, यांना मुलगी कुठून आली? पण ती मुलगी कोणती हे ऐका. भीष्माचार्य म्हणतात, माझी बुद्धिरूपी ही जी मुलगी आहे ना, हिचा स्वीकार करा. इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुन्नी स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तो प्रकृतीमुपायुषी यद्भव प्रवाह. ही माझी बुद्धिरूपीची मुलगी आहे ना देवा, हिचा स्वीकार करा. असं म्हणून पितामह भीष्माचार्याने आपले डोळे बंद केले आणि आपली प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन केली. आणि तो दिवस होता माघ शुद्ध एकादशी. त्याचंच नाव राजा परीक्षित आहे. आणि हाच राजा परीक्षित की ज्यांनी शुकदेवांकडून 7 दिवस भागवत श्रवण केलं, 7 दिवसानंतर मृत्यूचा शाप लागणार असा एका महात्म्यांचा मृत्यू होणार असा शाप लागलेला, त्याचा अकाळी मृत्यू होणार असा शाप लागला आणि तो परीक्षित राजा उद्धार व्हावा या उद्देशाने भगवान शुकदेवांकडून भागवत श्रवण करू लागलेला. कशा प्रकारे भगवान शुकदेवांचं आगमन होतं आणि परीक्षित राजा पुढे आपलं कल्याण कसं करून घेतो याचं यथार्थ चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत. आजच्या या सत्राला या ठिकाणी पूर्णविराम देतोय. आपल्या या भागवत कथेचा हा दुसरा दिवस आहे. काल जेवढी मंडळी ऐकण्यासाठी होते तेवढेच आज दिसू लागले. संख्या फार काही वाढलेली दिसत नाही. इतका सुंदर रसप्रवाह चालू आहे. वाहत्या गंगेमध्ये स्नान करणारा माणूस हा शहाणा मानला जातो. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या हा सुवर्णयोग आपल्या पावनभूमीमध्ये घडून येतो आहे. आणि जरा बसताना कथेमध्ये जरा व्यवस्थित बसत जा. महिला वर्गाबद्दल कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे, पण पुरुष वर्ग बसताना मात्र बोलावंसं वाटतंय. मागं बसलेली मंडळी पाय पसरून बसताना मला दिसली. तुम्हाला वाटतं महाराजचं लक्ष नाही, माझं सगळीकडे लक्ष आहे. राग नका येऊ दे बरं, मी तुमच्या पोरासारखा आहे. आणि मागं बसलेली जी मंडळी आहे
कृपा करून जर आपण पुढे बसाल, कारण मध्ये जी गॅप आहे मला वाटतं की महिला वर्गाच्या तुलनेमध्ये पुरुष वर्गांची संख्या 5% सुद्धा नाही आहे की काय. बिचारे कामावर गेले असतील, दिवसाची वेळ आहे, हरकत नाही, पण बसताना जरा पुढे येऊन बसत जा. आणि उद्या मात्र उद्यापासून महिला वर्गाने आपल्यासोबत 2-2, 3-3 बायासोबत आणत जा. कुठं वावरत नाही जायचं तुम्हाला, इथंच यायचं आहे. पण येताना 2-2, 3-3 जर आणलं तर हा सगळा मंडप तुम्हीच भरून टाकाल, यांना जागाच मिळणार नाही बसायला. मागं बसतात ना, मागत बसा म्हणा यांना. येताना संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि उद्यासुद्धा परवासुद्धा सुंदर असा आनंद आपल्याला भक्तीचा कथेचा घ्यायचा आहे. सुंदर सुंदर कथा भागवतामध्ये येतात, पण नुसती कथा ऐकायची, हाड झटकून घरी जायचं असं करू नका. मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला वेदाना,